नमस्कार, वेलकम टू शुभांगी स्किल्स रेसिपीज। आज मी तुम्हाला ज्वारीची भाकरी न लाटता, न थापता, न पीठ मळता कशी करायची त्यासाठी मस्त अशा टिप्स सांगणार आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। या पद्धतीद्वारे कुणालाही भाकरी अगदी सहजरित्या करता येईल। ही भाकरी अतिशय मऊ लुसलुशीत होते। चला तर बघूया रेसिपी कशी आहे। त्यासाठी मी इथे 1 कप एवढं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर या भाकरीमध्ये मी थोडे मसाले ॅड करत आहे। तर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत। 2 लाल मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत, त्या टाकलेल्या आहेत। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि फ्रेश कोथिंबीर बारीक कट करून टाकलेला आहे। तुम्ही ही भाकरी प्लेन देखील बनवू शकता। पण असे सगळे पदार्थ मिक्स करून जेव्हा आपण ही भाकरी करतो तेव्हा मुलं देखील आवडीने खातात। आता ज्या कपाने आपण ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच कपाने मी 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि विस्करच्या साह्याने आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत या पिठाचं बॅटर तयार करायचं आहे। तर बॅटर आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं अजिबात पाहिजे नाही। अगदी फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर आपलं झालं पाहिजे। तर 1 कप पाणी पूर्णपणे संपलेलं आहे। त्यानंतर परत मी 1/2 कप पाणी घेतलेलं आहे। तर हे बॅटर बनवण्यासाठी इथे मला 1.5 कप एवढं पाणी लागलं। तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं कारण हे पिठावर पण अवलंबून असतं। कुठल्या पिठाला कमी पाणी लागतं तर कुठल्या पिठाला जास्त पाणी लागतं। तर बघू शकता इथे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि मला 1.5 कप पाणी लागलेलं आहे। तर बघू शकता अशा प्रकारचं बॅटर तुमचं झालं पाहिजे। अशा प्रकारची कन्सिस्टन्सी बॅटरची असली पाहिजे। आता बघूया पुढची प्रोसेस। तर इथे मी नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। तर पॅन चांगला गरम झालेला आहे। त्यानंतर त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। ब्रश नसेल तर टिश्यू पेपरच्या साह्याने तेल लावून घेऊ शकता। त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करून हे बॅटर अगदी मधोमध टाकून एकदम हलक्या हाताने फिरवून घ्यायचे। गॅसची फ्लेम मंद आचेवरच ठेवायची आहे। त्याचबरोबर आवडत असल्यास थोडंसं तेल, तूप किंवा बटर तुम्ही या भाकरीला लावू शकता। कडेला सोडायचं आहे। त्यानंतर वरचा भाग सुकला की कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि भाकरीला पालथं करायचं आहे। तर तुम्ही ही भाकरी नॉनस्टिक, लोखंडी किंवा ॲल्युमिनियम तव्यावर देखील बनवू शकता। फक्त तव्याला आधी तेलाने ग्रीस करून घ्यायचं। तर मध्यम ते मंद आचेवर ही भाकरी आपल्याला दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। आलटून पालटून भाजून घ्यायची। अगदी 2 ते 3 मिनटं लागतात। थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारची भाकरी बनवल्यावर मुलं देखील आवडीने खातात। तुम्ही ही भाकरी टोमॅटो सॉस किंवा कुठल्याही चटणीबरोबर, दह्याबरोबर खायला देऊ शकता। सकाळी नाश्त्यासाठी ही भाकरी बनवू शकता। नक्कीच मुलं आवडीने खातील। त्याचबरोबर घरातील इतरही सगळेजणं ही भाकरी आवडीने खातील। अशी ही चविष्ट आणि झटपट होणारी भाकरी आहे। तुम्ही ही भाकरी मीठ न टाकता किंवा मीठ टाकून प्लेन देखील बनवू शकता किंवा तुमच्या आवडीच्या पालेभाज्या देखील यामध्ये ॲड करून ही भाकरी बनवू शकता। तर नाश्त्यासाठी तुम्ही ही भाकरी बनवू शकता। खूप झटपट आणि चविष्ट अशी भाकरी तयार होते। तर कुणालाही जमेल इतकी सोपी ही भाकरी करण्याची पद्धत आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत भाकरी या पद्धतीद्वारे तयार होते। तर इथे 1 कप एवढ्या बॅटरमध्ये 3 भाकरी तयार झाल्या। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा
कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा. धन्यवाद.